हटवार जी, मला हेच विचारायचं आहे, तुम्ही या सातोना गावमध्ये कोणकोणते असे मुख्य समस्या पाहिल्या ज्या इथे तुम्ही पूर्ण करणार आहे, आणि फ्युचरमध्ये विकासाला घेऊन तुमचा काय प्लॅन राहील? सातोना इथं बऱ्याच दिवसापासून पाण्याची समस्या होती. म्हणजे एक जे जुनी आमची विहीर होती, त्या विहिरीला म्हणजे पंप नव्हता, तर त्या टंचाई अंतर्गामध्ये मी आता 6 लाख 6.5 लाख रुपये मंजूर करून आणले जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभाग जिल्हा परिषद भंडाराकडून. ही एक पाण्याची समस्या सुटणार आहे आता उन्हाळ्यामध्ये. दुसरा प्रश्न असा होता का, विद्युत म्हणजे वाढीव पोलचा प्रस्ताव होता आमच्या. मी सरपंच झाल्यानंतर 48 पोलचा प्रस्ताव हा पंचायत समितीकडे प्रस्ताव तयार करून पाठवलेला आहे, आणि लवकरच तो प्रस्ताव जिल्हा परिषदला जाऊन जिल्हा परिषदच्या स्थायी समितीमध्ये ते मंजूर करून पोलची सुद्धा समस्या मी लवकरच मार्गी लागणार आहे आमची. दुसरा एक समस्या अशी होती की सातोना येथील स्मशानभूमीचं काम होतं, ते MREGS अंतर्गत ते नुकतंच आता आमचे मंजूर झालेलं आहे, आणि MREGS अंतर्गत आम्ही त्या स्मशानभूमीचं जे काम आहे, त्या स्मशानभूमीच्या सुशोभीकरणाचं काम उत्कृष्ट प्रमाणाने आणि तसा चांगला होईल याच्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहे. हटवारजी, आपण बघितलं गावामध्ये पाणी झालं, रस्ते झालं, याही मुख्य समस्या असतात, आणि वैद्यकीय सेवा झाली, तर याच्यावर काय फोकस चालू आहे? वैद्यकीय सेवेसाठी आम्ही आता आमच्या गावी सबसेंटर आहे, त्या सबसेंटरला नियमित म्हणजे आपल्याकडे ANM असतात, ह्या ANM नियमित तिथं हजर राहण्याकरता, आणि त्या सबसेंटरला जे काही प्रॉब्लेम होते ते सुद्धा आम्ही प्रस्ताव त्याच्यावर तयार करून जिल्हा परिषदच्या आरोग्य विभागाकडे सादर केलेला आहे, आणि त्या सुद्धा समस्या आमच्या मार्गी लागणार आहे. पाण्याची काय सोय आतापर्यंत? आता पाण्याची सोय म्हणजे सर आमच्याकडे सबमर्सिबल पंप आम्ही एका बोरला लावून 2 पाण्याच्या टाक्या आहेत आमच्याकडे. आता एक 40,000 लिटरची टाकी आहे, एक 20,000 लिटरची टाकी आहे. दोन्ही पाण्याचा टाके आहे, आम्ही त्या सबमर्सिबल पंप लावून त्या बोरवरून तो पाणी पुरवठा करत आहे सध्या. पण आता आम्ही पाणी टंचाई अंतर्गामध्ये 6.5 लाख रुपये मी मंजूर करून आणलेले आहेत, आणि जे जुनी आमचे नवीन जे विहीर आहे पाण्याची, तिथं एक पंप बसवून आणि रायझिंग मेन टाकून आम्ही पाण्याचे समस्या पूर्ण निकाली काढणार आहोत. आणि 2 टाईम लोकांना पाणी कसं भेटेल, सातोना येथील ग्रामवासियांना 2 टाईम पाणी कसं भेटेल याच्यासाठी प्रयत्न आमचे चालू आहेत, आणि लवकरच आता 8 दिवसांमध्ये ते कामाला सुरुवात होणार आहे. रस्ते पूर्णपणे गावात झाले आहे का? रस्ते पूर्णपणे झालेले नाही आहेत, त्याच्यासाठी सुद्धा आमचा आता दलित वस्ती अंतर्गत माझा बृहत आराखडा मी पंचायत समितीला सादर केलेला आहे, आणि पंचायत समिती तो आराखडा जिल्हा समाज कल्याण अधिकारी भंडारा यांच्याकडे तो सादर करून काही आपले दलित वस्तीचे रस्ते असतील आणि इतर अंतर्गत जे रस्ते आहेत ते सुद्धा मार्गी लागणार आहे. हटवारजी, गाव स्वच्छ आणि सुंदर राहू यासाठी काय अभियान राबवणार आहे? गाव स्वच्छ आणि सुंदर कसा होईल यासाठी आता मी एक नवीन म्हणजे जुलै महिन्यामध्ये आम्ही त्याचा प्लॅन तयार करणार आहोत जुलै महिन्यासाठी, आणि गावाचं सुशोभीकरण करण्यासाठी एक सुंदरशी एक नर्सरी तयार करून, एक रोपटे तयार करून ते गावामध्ये प्रत्येक रस्त्याचा कडेला आणि जिथं जिथं आम्हाला ते लावता येईल तिथं लावून गाव सुंदर कसा बनेल यासाठी मी प्रयत्न करणार आहे. लोकांना असं काही अभियान राहणार आहे का की लोकांना तुम्ही बोलवून असं स्वतः बा तुम्ही झाडा गाव स्वच्छ करा आणि तुम्ही त्याच्यात सहभागी होणार असं काही आहे का तुमचं? लोकांना सुद्धा आम्ही त्याच्यामध्ये सहभागी करणार आहोत. या आधी सुद्धा मी 2008 ते 2009 ला सरपंच असताना मी स्वतः म्हणजे या कामामध्ये सहभागी घेऊन गावाला सुशोभीकरण करण्याकरता जे झाडे लावलेली आहेत ती आता डोलाने उभी आहेत, आणि त्या झाडाचे संगोपन आणि नव्याने पुन्हा कसे लावता येईल याचा सुद्धा मी प्लॅन माझ्याकडे तयार केलेला आहे. हटवारजी, सौंदर्यकरणावर काय भर राहणार? सौंदर्यकरणावर म्हणजे रस्त्याचा कडेला
दोन्ही रस्त्याच्या कडेला जे झाडे लावून त्या झाडांना योग्य प्रकारे त्याचे संगोपन कसे करता येईल त्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. ठीक आहे हटवरजी, खूप खूप धन्यवाद. आणि इमारतीचे आणि तसेच मजुरांना काम देण्याकरिता आमच्याकडे आता सध्या एमआरईजेस अंतर्गत 4 काम मंजूर आहेत आणि ते काम आता आम्ही लवकरच चालू करून आम्ही 400 ते 500 लेबरला एका वेळेस आम्ही काम देणार आहोत. मजुरांच्या रोजगाराला, मजुरांच्या हाताला रोजगार देणार आहोत. ठीक आहे, खूप खूप धन्यवाद.